आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. लेडीज टेलर ते लक्षाधीश मनाला गारवा देणाऱ्या यशस्वी उद्योगाची संघर्षगाथा. कोशिश करणे वालों की हार नहीं होती, लहरांचं डरकर नौका पार नहीं होती. हरिवंश राय बच्चन यांची ही कविता ज्याला तंतोतंत लागू पडते त्या औलियाची ही संघर्षगाथा. 10वीला 3 वेळा नापास. गणित आणि इंग्रजी हे 2 विषय गेले. इंग्रजी सुटला मात्र गणित विषय तसाच लटकला. 10वी नापास झाल्याने शिक्षणाच्या वाटा बंद झाल्या. आता पुढं काय हा प्रश्न आव असून समोर उभा राहिला. अखेर शिक्षणाला रामराम करत व्यवसाय करण्याचा मार्ग निवडला. 3 वेळा 10वी नापास झालेला हाच विद्यार्थी आज अनेकांची प्रेरणा झालाय. त्यांची संघर्षगाथा प्रेरणादायी झाली आहे. शाळेचे गणित सुटले नाही, पण जीवनाचे गणित त्याने सहज सोडवले. एक यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःचे नाव कमवले. लेडीज टेलर ते लक्षाधीश असा उद्योजक प्रवास मार्गदर्शक आहे. उन्हाच्या चटक्यांनी ताणलेल्या मनाला गारवा देणारी ही संघर्षगाथा आहे. तालुक्यातल्या विट्यातील व्यंकटेश्वरा कोल्ड ड्रिंक्सचे मालक अरविंद्र रामचंद्र मेहत्रे यांची विट्याच्या बसस्थानकासमोर व्यंकटेश्वरा कोल्ड ड्रिंक्स हे सुप्रसिद्ध दुकान आहे. हे दुकान म्हणजे विटे शहराचे खास वैशिष्ट्यातील एक वैशिष्ट्य. बाहेरून येणारा माणूस या दुकानालाही आवर्जून लक्षात ठेवतो. अत्यंत कष्टातून व अपार मेहनतीतून उभा राहिलेले व्यंकटेश्वराचे विश्व जाणून घेण्यासारखे आहे. विट्याचे व्यंकटेश्वरा कोल्ड ड्रिंक्स आणि त्याचे मालक अरविंद मेहत्रे ही व्यक्ती अवघ्या जिल्ह्याला माहीत आहे. जो नवीन पाहुणा विट्यात आला आणि त्याने व्यंकटेश्वरातला ज्यूस किंवा आईस्क्रीम खाल्ले, तर तो कधीच व्यंकटेश्वरा कोल्ड ड्रिंक्स आणि त्याच्या मालकाला विसरू शकत नाही. ज्यूसमध्ये जेवढी मिठास असते तेवढीच मिठास मालकाच्या जिभेवरही असते. शब्दाशब्दात साखरेचा गोडवा, कमालीची नम्रता, आपुलकी, प्रचंड मेहनत आणि तत्पर सेवा ही अरविंद मेहत्रे यांच्या यशाची खास वैशिष्ट्ये आहेत. गेली 30 वर्ष सतत 15-15 तास काम करणारा हा माणूस म्हणजे मॅनेजमेंटचे चालते बोलते विद्यापीठ आहे. व्यंकटेश्वर आईस्क्रीम 2 मार्च 1996 स्थापन केलं, पण त्याला कारणं भरपूर आहेत. आमचे पिढीजातले सगळे पॉवरलूम वगैरे व्यवसाय सोडून आम्ही एका वेगळ्या विषयाकडे घेतलेला होता. कारण पहिला आमचे पॉवरलूम होते, पोल्ट्री होते, पण 1995 साली पोल्ट्रीमध्ये मोठा फटका बसल्यामुळं आम्ही पुन्हा हा व्यवसाय इतका वाढीस न्यायचा नाही असे मनाशी मी निश्चित केलेला होता. आणि त्याच्यामध्ये परत काय करायचं तर खाण्यापिण्याच्या लाईनमध्ये बेकरी किंवा आईस्क्रीम पार्लर वगैरे करायचं ठरवलं होतं. 2 मार्च 1996 दुकान मी बँकेकडून फायनान्स घेऊन चालू केलं. त्याच्यामध्ये 60,000 रुपयाचं फायनान्स करण्यात अशोकभाऊनी मदत लय मोठी केली होती मला त्यावेळेला. आणि त्याच्यावरती चालू करून मी हळूहळू वाढवत गेलो. 1997 परत लोकांच्या रिक्वायरमेंट माझ्याकडून अपेक्षा वाढल्यानंतर परत पुण्याला गेलो. पुण्याला परत ज्यूस वगैरे थोडं बेसिक तिथं सारसबागेत वगैरे प्रॅक्टिकल केलं सगळं. आणि तिथून पुढं वाढवत गेल्यानंतर की जो मी साईड बिझनेस म्हणून व्यवसाय चालू केलेला होता तो व्यवसाय माझा मेन बिझनेस झाला. आणि पोल्ट्री परत मी 2004 साली परत
बंद केली. ही लाईन बसेपर्यंत दोन्ही सकाळ संध्याकाळ असं जवळ 16-15 तास काम करत होतो आणि आजपर्यंत 24 वर्ष झाली दुकानला. साधारण मी 15 तास सरासरी तरी काम करतोच, कारण ग्राहकांच्या माझ्याकडून अपेक्षा भरपूर आहेत सर्व्हिस क्वालिटी. कारण पहिलं लोकं म्हणायची की आपल्या माणसांचा हा व्यवसाय नव्हे आणि आपण मराठी माणसं याच्यात सक्सेस होत नाही असं बऱ्याच जणांना वाटायचं. मग त्या हिशोबावर ती ही माणसंच आहेत, आपण ही माणसंच आहोत. मग फक्त काय करावं लागतं तर त्याग भरपूर करायला लागतो आणि व्यवसायासाठी खाण्यापिण्याच्या लाईनमध्ये झोकून दिलं की त्यांच्यासारखं आपल्याला सुद्धा जमतं. लोकांनी 6 वाजले की फिरायला जायला पाहिजे, हे पाहिजे, कामगारांच्या ताब्यात व्यवसाय दिला की व्यवसाय टिकून राहत नाही खाण्यापिण्याचा, त्याच्यासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे. हा व्यवसायच करत असताना प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणण्यापेक्षा माझ्या मागे 2 स्त्रियांचा हात आहे, एक माझी आई आहे आणि एक माझी मिसेस आहे. आम्ही पहिल्यापासून ही तिघं पुष्कळ म्हणजे कंटिन्यू घरातसुद्धा काम गल्ल्यावर बसणे वगैरे सगळे कामं करतात आमच्यात. आणि गल्ल्यात पहिलं विटे शहरात म्हणलं तर आमची आई बसली असेल सगळ्यात पहिल्यांदा. आत्ता मग थोडं ज्यांच्याकडे मनुष्यबळ नाही ते हळूहळू आता महिलासुद्धा गल्ल्यावर सगळे विटे शहरात दिसायला लागलेले आहेत आणि सगळ्यांनी मिळून पुढं जर नेलं तर घर पुढंच जातं. आणि आता माझा मुलगा एक यश म्हणून आहे, फार्मसी झाला आहे, त्यालासुद्धा मी याच लाईनमध्ये घेतलं आहे. दुसरा अजित म्हणून आहे, त्यांनासुद्धा ह्याच व्यवसायाची गोडी लावत आहे, कारण इथं चांगलं आहे, व्यवस्थित आहे, काम केले की पैसे मिळतात. आणि इथून पुढं प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे की फक्त राबणाऱ्यांचे दिवस आहेत, सहज पैसे मिळवणाऱ्याला सहज पैसे आता राहिलेले नाही आहेत. कष्ट करा, आपण घेत असलेलं कस्टमरकडं मूल्य त्याचं त्याच्यात समाधान करा की मग व्यवसाय सर्व्हिसपेक्षा कधीही चांगला आहे, हे माझं व्यक्तिगत मत आहे. साईड बिझनेस म्हणून सुरू केलेल्या व्यंकटेश्वरा कोल्ड ड्रिंक्स हा व्यवसाय आज त्यांचा मुख्य व्यवसाय झाला आहे. या व्यवसायाने त्यांना एका उंचीवर आणून ठेवलं आहे. व्यंकटेश्वरा हा आज एक ब्रँड तयार झाला आहे. अरविंद म्हेत्रे यांचा हा प्रवास प्रेरणादायी नक्कीच झाला आहे. दमल्या भागल्या जीवाला गारवा देणारा ठरला आहे. आज त्यांना 2 मुले व 1 मुलगी आहे. एक मुलगा 10वीला आहे तर एकाचे फार्मसी झाले, मुलीचे लग्न झाले, ती सासरी सुखात आहे. या व्यवसायात अरविंद म्हेत्रे यांना त्यांच्या आईने व पत्नीने खूप मोलाची साथ दिली. 77 वर्षाची आई आजही गल्ल्यावर बसते, दुकान सांभाळते. आईच्या व पत्नीच्या पाठबळावरच त्यांनी ही मजल मारली आहे. एका कष्टाळू व्यक्तीची मनाला गारवा देणारी ही संघर्षगाथा म्हणूनच अभिमानास्पद आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करते समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.